वातावरणीय बदलांमुळे ऋतुचक्र गडबडल्याची प्रचिती पुन्हा एकदा राज्यामध्ये अनुभवायला मिळाली आहे। कालपासून विदर्भ आणि मराठवाड्याला मुसळधार पाऊस पडतोय, तर गारपिटीने देखील चांगलं झोडपून काढलंय। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे काल औरंगाबाद जिल्ह्यातल्या देवगाव, शनिचेंडूफळ, बाजारठाण, गाढे पिंपळगाव, मांजरी फाटा, गंगापूर या भागामध्ये गारपीट देखील पाहायला मिळाली आहे। वाशिमच्या कारंजा तालुक्यात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली। अहमदनगर जिल्ह्यात देखील गारांचा पाऊस बरसला। श्रीरामपूर नेवासा तालुक्यात जोरदार गारपीट झाली आहे। नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्याला वाढोना आणि मेंढला परिसरामध्ये पावसासह गारपीट झाल्याचं पाहायला मिळालं। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील अनेक गावांना देखील पावसाने चांगलंच झोडपून काढलं होतं। यासोबतच गारपिटीचा फटका देखील अनेक गावांमध्ये बसला। ऐन हिवाळ्यामध्ये आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी आलंय। शेतामध्ये असलेल्या हरभरा यासोबतच गव्हाच्या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय। संत्र्याच्या बागांना देखील या पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसलाय। सध्या तूर काढणीचा हंगाम सुरू आहे आणि या पावसामुळे भाज्यांचं देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। तर भंडारा जिल्ह्यातील काल सकाळी विजेच्या कडकडासह जोरदार पावसाने हजेरी लावली। त्यावेळेला मोहाडी तालुक्यातील नवेगाव येथे 12 वर्षीय बालकाचा वीज पडून मृत्यू झालाय। या मुलाच्या मृत्यूमुळे गावामध्ये शोककळा पसरली आहे। अनेक ठिकाणी हा अवकाळी पाऊस झालाय, अनेक ठिकाणी गारपीट झालेली आहे आणि यामुळेच मोहाडी तालुक्यातील नवेगाव येथे 12 वर्षीय बालकाचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झालाय। या मुलाच्या मृत्यूमुळे गावामध्ये शोककळा पसरली आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।